अमीर मलंग शेख असं आरोपीचं नाव आहे. दुपारच्या सुमारास पीडित महिला टेकडीवर दर्शनासाठी चाललेली होती. वेळ दुपारची, महिलेसोबत इतर कुणीही नव्हतं. ते एकटी जात असताना पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. ही घटना अशी की कल्याणच्या उच्चभ्रू सोसायटीत राहणारी ही महिला 6 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास कल्याण पूर्वेतील होमबाबा टेकडीवर असलेल्या दर्ग्याच्या दिशेने चालली होती. दर्ग्याच्या आसपास प्रचंड गवतातून मार्ग काढत जात असताना एका बदमाशाने त्या महिलेला हटकलं. त्याने त्या महिलेशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न सुरू केला. जोरदार प्रतिकार करत राहिल्याने आरडाओरड सुरू केला. कशीबशी तिने त्या नराधमाच्या तावडीतून सुटका केली. मात्र नराधमाने त्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. तेथील भाजपचे कार्यकर्ते संतोष चौधरी यांनी पीडित महिलेला धीर देऊन श्रीकृष्णनगर पोलीस चौकीत नेले. त्यानंतर या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार टिळकनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून फरार लुटारूंचा शोध सुरू केला. खास पथक भूमिगत झालेल्या बदमाशाचा माग काढण्यात यशस्वी झाले. हा बदमाश अमीर शेख असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला हुडकून काढण्यासाठी पथक त्याच्या मागावर रवाना झाले. तब्बल 2 महिन्यापासून अमीर शेख पोलिसांना चकवा देत होता. काही दिवस तो अजमेरमध्ये लपून बसला होता. पोलिसांचे पथक अजमेरला गेले, मात्र तिथून अमीर निसटला. हाच बदमाश बदलापूर जवळच्या वांगणीत येणार असल्याची पक्की खबर मिळताच पोलिसांनी सापळा लावून त्याला जेरबंद केले. अमीर हा सराईत गुन्हेगार आहेत आणि अशा पद्धतीने अन्य काही गुन्हे केले आहेत का याचा चौकस तपास पोलीस करत आहेत.